आम्ही जे जिंकलं ते आम्ही आज त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे कारण का नमस्कार मित्रांनो, मी सचिन दैफळे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टोरीज ऑन राईड। मित्रांनो, आज घरातून व्हिडिओ बनवतोय, याचं कारण म्हणजे पाऊस। आज हे टी शर्टवरून तुम्हाला समजलंच असेल आणि आपल्या थंबनेलवरून समजलं असेल की व्हिडिओ कोणत्या गोष्टीची, ते म्हणजे मी चाललोय गोविंदा पथकाबरोबर आणि आजची पूर्ण जी व्हिडिओ आहे ती दहीहंडीची असणार आहे। पण बाहेर पाऊस असल्या कारणाने मला व्लॉगची सुरुवात घरातूनच करावी लागते। तर सह्याद्री गौरव प्रतिष्ठान नेरूळचा महाराजा पथक, ज्याच्यासोबत आपण दरवर्षी जातो, तर आजही चाललेलो आहे आणि संपूर्ण असा दहीहंडीचा जो काही दिनक्रम असतो तो तुम्हाला आज ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। आता पुढे मला तरी नाही वाटत आहे की बोलता येईल, कारण की भरपूर पाऊस आहे आणि पाऊस सकाळपासून थांबत नाही आहे। तर बघूयात पुढे जे काय ते, व्हिडिओ एन्जॉय करा। शिस्तीने आणि सबुरने थर लावायचे आहेत। गोविंदा एक एक करून चौथ्या थराची तयारी, उत्तम पद्धतीने चौथा थर सुद्धा लागलेला आहे। आता हंडी कोण फोडणार आहे याच्यावरती सगळ्यांचं लक्ष। अरे ते बघतो गोप्रो तसा झालाय, बघतो ते कॅमेरा बघायचा झालाय। चौथा थर उत्तम उभा राहिलेला आहे। हंडी थोडीशी खाली करावी,
फोडलेली आहे, खूप छान. नेरूळचा महाराजा गाणी डीजे मास्टर आरामशीर आरामशीर आरामशीर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात, उर्दार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं. क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट असं मानवी मनाला रचला जात आहे. सावकाश सावकाश सांभाळायचं सांभाळायचं सांभाळायचं. काळजी घ्यायची आहे सर्वांनी. पावसामुळे चिखल झालेला घसरायला होत आहे. अतिशय सलामीसाठी सज्ज झालेला आहे सह्याद्री गौरव प्रतिष्ठान. जोरदार टाळ्या दिल्या बरोबर जोरदार टाळ्या सम. आज या ठिकाणी 19 वर्षात सह्याद्री गौरव प्रतिष्ठान पदार्पण करत आहे. बरेच सर उतार या सर्व काळात बघितले. आज खूप पाऊस आहे सकाळपासून, तरी सुद्धा बाळ गोपाळ या ठिकाणी सलामीसाठी आज नवी मुंबईमध्ये फिरतो. या ठिकाणी आमचे मित्र श्रीकांत माने, सागर विचारे, सागरचं खूप कौतुक. 5 दिवसात कार्यक्रम केला, सगळ्यांनी टाळ वाजवा. 11 लाखाची हंडी करणारा माणूस 5 दिवसाच्या तयारीत हंडी करतो. खूप मोठी तयारी केलेली आहे. 2 रात्र झोपलेला नाही, म्हणजे नंतर राहून झोपला 4-5 मिनिटं. परंतु 5 दिवसामध्ये एवढं मोठं नियोजन करणं शक्य नसतं, तर त्याने ते करून दाखवलं. मला वाटलं सागरची हंडी कॅन्सल झाली कदाचित. आता काही सागरची हंडी होत नाही, पण 1 तारखेला त्याचा फोन आला की उद्यापासून आपण तयारी करतोय. आणि त्याने चांगले आमचा ऍक्च्युली एक्सपिरियन्स काहीच नव्हता यामध्ये. आपण सर्व आला, अमर साहेबांनी आम्हाला उत्स्फूर्त केलं, एनकरेज केलं आणि सांगितलं की नाही आपण करू शकतो ते. माझे सहकारी संजय शिर्के व इतर सर्वजण यांनी एनकरेजमेंट करूनच आपण हा कार्यक्रम 4 दिवसामध्ये संपन्न केलेला आहे, म्हणजे चालू आहे. आणि खूप चांगला आम्हाला त्याच्यामधून सपोर्ट भेटत आहे. तुम्हा सर्वांचा असा सपोर्ट सदैव असो. अमर साहेबांचं प्रेम राहो एवढीच ईश्वर जर्नी प्रार्थना आहे. दादा आता जसं सह्याद्री गौरव प्रतिष्ठान आहे, 19 वर्षी पदार्पण करते, त्यांच्या 3 पिढ्या या प्रतिष्ठानामध्ये, तर मग त्या सह्याद्री गौरव प्रतिष्ठानाबद्दल थोडाफार काही दिवस तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही समोरून बघितलेला एवढ्या वर्षाचा त्यांचा प्रवास. अमर साहेब असल्याने त्याच्यामध्ये काहीच शंकाच नाही आहे की 19 वर्ष नाही, अजून 100 वर्ष काय, त्याच्यापेक्षा जास्त ते चालतच राहणार आहे. Thank you.
मित्रांनो आता वाजलेत काही 5 आणि आता जेवायसाठी थांबलेलो आहे कामोट्याला. एक मंदिर आहे आणि मंदिराचा शेड आहे. मंदिराच्या शेडमध्ये आता पूर्ण जे काही गोविंद आहेत पथकातले जे पोरं आहेत ते जेवणार आहेत, कारण की सकाळी नाश्ता केलेला आणि आता 2-3 जागेवरती सलामी देऊन आता कामोट्याला आलेले जेवून कामोट्यातल्या जे काही हंड्या असतील त्या आपण कव्हर करायला जाणार आहेत. ट्रॅफिक झाली नाही पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण नियोजित पद्धतीने आपला हा गोविंदा पार पाडायचा आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा गोविंदा पार पाडायचा आहे. सह्याद्री प्रतिष्ठान 5 मानवी मनोरे ही सलामी, कडक सलामी. छत्रपती शिवाजी महाराज की बोल बजरंग. अरे बोल बजरंग. प्लीज वरती गेलं खूप छान. पहिला, दुसरा, तिसरा. चौथा भणिया बाल गोपाल पोहोचलेले आहेत पाचव्या थरावरती. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की मानाची हंडी फुटत आहे आणि ही मानाची हंडी फोडलेली आहे आमच्या बाल गोपालाने. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. मात्र सुरुवात झालेली आहे. थर रचायला सुरुवात झालेली आहे. थर रचायला सुरुवात झालेली आहे. सह्याद्री गौरव प्रतिष्ठान मनसेची मानाची दहीहंडी फोडण्याचा बहुमान सह्याद्री गौरव प्रतिष्ठान. जोरदार टाळ्या वाजवले पाहिजेत. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या वाजू द्या. सावकार
पवार यांना त्यांना मिळालेली ट्रॉफी आठवण म्हणून तुम्हाला द्यायची आहे. आपलं पहिलं वर्ष त्यांचं 19वं वर्ष. सांगत आज या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आयोजक आप्पासाहेब कोथळे त्या ठिकाणी वाहतूक सेनेचे आमचे मित्र खानविलकर साहेब तसंच या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय यांच्या वतीने ही दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी म्हटल्यानंतर आज आजचा दिवस आमचा आहे. 364 दिवस गजानन काळे साहेबांचे असतात. इथे येणाऱ्या विविध प्रश्नांना प्रत्येक वेळेला उत्तर ही साहेबांकडून मिळत असतात. मग तो सिडकोचा प्रश्न असू दे किंवा मग पालिकेचा प्रश्न असू दे, हॉस्पिटलची बिल असू दे किंवा इतर कोणतीही गोष्ट असू दे, प्रत्येक वेळेला आम्ही काम घेऊन यायचं आणि या ठिकाणी काम होतं. आज आम्ही जे जिंकलं ते आम्ही आज त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. कारण का त्यांचा हुरूप वाढावा. आज आमची आमचा विजय तो तुमचा विजय, उद्या तुमचा विजय तो आमचा विजय. मित्रांनो, एकंदरीत आपण आज दिवसभर हंडी कशी असते म्हणजे पथकाचा दिवसाचा दिनक्रम कसा असतो तो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. आपण ज्यांच्यासोबत फिरलो ते म्हणजे सह्याद्री गौरव प्रतिष्ठान नेरूळचा महाराजा पथक. तर त्या पथकाबद्दल थोडीशी काळजी त्या पथकाची, कारण की 19 वर्षात पथक पदार्पण करत आहे आणि 19 वर्ष म्हणजे मित्रांनो खायचं काम नाही, 19 वर्ष पथक मेंटेन ठेवायचं. तर पथकाची काय म्हणजे हिस्ट्री असेल, पथकाची काय माहिती असेल, तर अर्जुन चव्हाण साहेब आपल्या बरोबर आहेत, पथकाचे जुने जाणते, त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेऊयात. तर अर्जुन साहेब काय पथकाचं म्हणजे? सगळ्यांना माझं सर्वप्रथम कुक्लाष्टमीच्या शुभेच्छा देतो. सह्याद्री कुक्लाष्टम नेरूचा महाराजा गोविंदा पथकाची स्थापना 2004 साली झाली. नेरूमध्ये पहिलं पथक, मुंबईमधलं तिसरं पथक असं आपण नाव लावून त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. याप्रमाणे मुंबईमध्ये एक संस्कृती असते प्रत्येक सणाची, जशी दहीहंडीची संस्कृती असते, गोविंदा पथकाची संस्कृती असते, त्या प्रकारची संस्कृती आपल्या नव मुंबईमध्ये सुद्धा रुजावी हा उद्देश बाळगून श्री अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण हा दहीहंडी उत्सव साजरा केला, चालू केलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काळात आम्हाला मुलं गोळा करताना 2004 साली ज्यावेळी मुलं गोळा करत असताना त्यांना नवीन सगळं माहिती नसायचं, त्यांना आपण एकत्र केलं, त्यांना शिक्षण दिलं, 1.5 महिना आपण ट्रेनिंग घेतली, सराव चालू केला, त्यानंतर गोविंदा पथकाचा यशस्वी अशी वाटचाल चालू केली. आज आपण यावर्षी 19वं वर्ष साजरं करत असताना जे यश मंडळाने सह्याद्रीने मिळवलेलं आहे सगळ्यात जास्त त्याला श्रेय देता येईल ते माझ्या गोविंदवीरांना देता येईल, ज्यांनी 19 वर्ष सतत कोणतीही अपेक्षा न करता, कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता, कोणत्याही पैसा बनण्याची अपेक्षा न करता त्यांनी सतत गोविंदाला सपोर्ट केला व सतत 1.5 महिना सराव केला. त्या सरावाच्या माध्यमातून आज 19वं वर्ष आपण यशस्वीपणे साजरं केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने त्यांना तो मान देतो की त्यांनी ते पथक यशस्वी करण्यामागचं त्यांचा उद्दिष्ट सफल झालेलं आहे. धन्यवाद अर्जुन साहेब. आणि आत्ता अशा रीतीने आपण दिवसभराचा जो काही दिनक्रम असतो तो सगळा बघितला, जी गोविंदा पथक कुठं कुठं फिरतं आणि काय असतं ते. आणि आत्ता व्हिडिओ आपला इथेच थांबवतो आहे. भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सचिन रजा घेतो तुमची. धन्यवाद.